यशवंत नगरी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, कृष्णाकाठचे मालिक मोतीमध्ये आपलं स्वागत। कृष्णाकाठ म्हणजे राजकीय वारसा लाभलेली भूमी। कृष्णाकाठ म्हणजे चैतन्य पसरलेला परिसर। कृष्णाकाठ म्हणजे फळाफुलांनी बहरलेला प्रदेश। याच कृष्णाकाठमध्ये चैतन्य निर्माण केलं इथल्या साहित्यिकांनी, कवींनी। जसं हिमालयावर येता घाला सह्याद्री हा धावून गेला, हिमालयावर येता घाला सह्याद्री हा धावून गेला, मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला। या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्मृतीची फुलतील सुमने, या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्मृतीची फुलतील सुमने, जोवर भाषा असे मराठी, यशवंताची घुमतील कवने, यशवंताची घुमतील कवने। या काव्याचे कवी आणि ज्येष्ठ साहित्यिक कृष्णाकाठचे राजाभाऊ म्हणजे राजाभाऊ मंगसुळीकर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत। राजाभाऊ, कृष्णाकाठचे मालिक मोतीमध्ये आपलं स्वागत। नमस्कार राजाभाऊ। सुरुवातीलाच साहेब, कृष्णाकाठ आणि काव्य या गोष्टीवर मी सुरुवात केली। मला सांगा, नेमकं कृष्णाकाठ आणि साहित्य याचं नातं कसं आहे? आपण कराडमध्ये आहोत ते भाग्यवान आहोत, कारण कृष्ण आणि कोयनेचा संगम झालेला आहे। तसं बघितलं यशवंतरावांच्या जीवनात सुद्धा राजकारण आणि साहित्य या दोघांचा संगम झालेला आहे। कोयना धरणातून वीज निर्माण झाली, पण कृष्णेचं पाणी पावित्र्य मानलं गेलं। शेवटी ही कोयना कृष्णातूनच जाते शेवटपर्यंत। आणि तुम्ही जर बघाल तर ही जी सुपीकता मिळाली ते हिरे दिली। पण माझीच कविता एक मला आठवते, ऊस उभा उंच शिवारी डोई खोवून तुरा, ऊस उभा उंच शिवारी डोई खोवून तुरा, हिरवा शालू नेसून सजली अवघी इतरी दरा, संत वाहते कृष्णा माई फुलवित सारे जीव, ऐसे कराड माझे गाव, ऐसे कराड माझे गाव, असं म्हटलं तरी अवघ ठरणार नाही। आणि इथं पुरलं गेलं सगळं। हा कृष्णाकाठचा खूप मोठा सन्मान या कवितेतून तुम्ही करून दिलेला आहे। साहेबांना कवितेबद्दल कितपत आवड होती? आता काय म्हणजे, मी स्वतःला भाग्यवान समजतो की साहेबांनी माझ्या कविता ऐकवल्या ऐकल्या आणि खूप मला दाद दिली, साथ दिली, दोन्ही झालं। आता बघा, नादो माणूस सारखा एक ग्रस्त जो शेतकरी होता त्याला भेटायला साहेब घरी गेले। साहित्य संमेलनामध्ये आणीबाणी असताना दुर्गा भागवतीचं संमेलनाध्यक्ष होत्या, त्यावेळी त्यांनी केवढा मोठा आक्षेप घेतला। त्यावेळी साहेबांचे जे शब्द आहेत ना, ते लोक आता विसरले असतील, पण मी मला आठवतात ते शब्द। कोणते शब्द? आपण देवळात जाताना ज्याचा चपला बाहेर ठेवून जातो, बूट बाहेर ठेवून जातो, तसं या साहित्याच्या मंदिरात येताना मी परराष्ट्र मंत्री आहे, मी गृहमंत्री आहे, हे सगळं बाहेर ठेवून फक्त एक महाराष्ट्राच्या मराठी मातीचा आणि मराठी बद्दल आस्था असलेला रसिक म्हणून मी आम्ही क्षेत्रात आलेलो आहे। इथं टाळ्या म्हणजे साहित्यात येताना आपला अहंकार आणि आपण जे काय होते सगळं विसरून आपल्याला साहित्यामध्ये यायला पाहिजे, साहेबांचं महत्व। अगदी बरोबर, साहेबांचं नाही, माझं तर मध्ये प्रत्येक कलाकाराने असं वागायला पाहिजे की आपण कुणी असत नाही। तुम्हाला जाणीव होईल की शब्द कुठून येतात कोणाला कळत नाही, पण शब्द लिहितो ही कोणाची देण आहे। आपण कुणी असत नाही त्यावेळी, फक्त एक यंत्र असतो। शब्द कुठून येतात माहित नाही, पण आपले हात चालतात। पण मी म्हणतो, शब्दांचे हे पक्षी येतात कसे कोठून, शब्दांचे हे पक्षी येतात कसे कोठून, कोणाही ना उलगडले हे कोढे गोड अजून। ते वेगवेगळे पक्षी परी त्यांना नाही जात, ते वेगवेगळे पक्षी परी त्यांना नाही जात, येताच कागदावरती बसतात कसे बिलगून, कोणाही ना उलगडले हे कोढे गोड अजून। ती नाचत नाचत चिमणी ओळीतच येऊन बसते, ती नाचत नाचत चिमणी ओळीतच येऊन बसते, देखणा सोनी मोर त्याला ना मिळते स्थान, कोणाही ना उलगडले हे कोढे गोड। हे कविता आजची असते राजाभाऊ। तुम्ही साहेबांच्या सानिध्यात, साहेबांच्या सहवासात तुम्ही तुमच्या कविता रचल्या आणि राजाभाऊंनी केवळ साहेबांच्यावर नव्हे तर अगदी शब्दांवरही कविता केल्या। खरं तर राजाभाऊ म्हणजे कृष्णाकाठच्या शब्दांचे सौदागर म्हणायला पाहिजेत। त्यांच्या अनेक कविता आणि साहित्याविषयी आपण याही पुढे जाणून घेणार आहोत। घेऊया एक छोटासा ब्रेक। नगरी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ।
ब्रेक नंतर पुन्हा आपण सर्वांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कवी साहित्यिक राजाभाऊ मंगसुळीकर. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. राजाभाऊ, आपण कृष्णाकड आणि साहित्य याचं नातं तुमच्याकडून आता ऐकलं, सर्वांना बरं वाटलं. राजाभाऊ, मला असं विचारायचं आहे की कविता म्हणजे चारोळी, कविता म्हणजे गझल, कविता म्हणजे मुक्त छंद, लावणीला कविता म्हटलं तर चालतं का? किंवा लावणी ही कविता असू शकते? नाही 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 नाही. एक लक्षात घ्या, लावणी हा भागच वेगळा आहे. मला काही काही वेळा आश्चर्य वाटत, लावणी याचा अर्थ लोकांना माहित नाही. आकाशवाणी सारख्या केंद्रावरून आता ऐका लावणी गदी माळुकांची, पदरावरती जरतारीचा मोरणाचा रहा, आई आई मला नेशव शारू नाव, ही लावणी नाहीये, ही मागणी आहे. लावणी याचा अर्थच लोकांना माहित नाही. काही लोक म्हणतात लावण्यवतीची आळवणी म्हणजे लावणी. अगदी बरोबर, सौंदर्य पाहायचा अधिकार सगळ्यांना आहे, पण तो लुटण्याचा मात्र नाही, याची जाणीव ठेवून शब्द आणायचे त्याला लावणी म्हणतात. आता तुम्ही शेतकरी वर्गातले सगळे लोक आहात, मला सांगा, आपण ज्वारी पेरली म्हणतो बरोबर आहे, गहू पेरला म्हणतो बरोबर आहे, पण भात पेरला म्हणतो का? भाताची लावणी केली, ऊसाची लागणी केली, लागवण. बघा, शब्द घेतात, क्रिया तीच होते, पण भाताची लागणी केली, लावणी केली, का म्हणतो? लावण्याचा अर्थ इथं कळतो तुम्हाला. एका ठिकाणी रोप लावायचं, परत ते उसरून दुसरीकडे पेरायचं, याला लावणी म्हणतात. म्हणजे शब्द सारखे तसे यायला पाहिजे, ती लावणी. म्हणजे कसं, अनुप्रसाद यायला पाहिजे. सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, अवेली तुझी राहिली, हे जसे आहेत ना, ही लावणी शिष्ट आहे, ही लावणी म्हणतात आजकाल. नाही तर त्याला अर्थच नाही. हो, मला आठवते, सगळ्यात इडी शब्द खूप अवघड आहे. आमच्या काही मित्र, आम्ही गोव्यात बसलो होतो, राजाभाऊ लावणीचं तुम्ही गदी माळुंगरचा मी शिष्य म्हणून घेतो. माळुंगर, अण्णा माळुंगर माझे आदर्श, मी स्वतःला बाकीवान समजतो की या पाठीवरती थाप पडल्या. तर तुम्ही जे दोनदा तीनदा म्हणतात, मी राजा मंगसुळकर म्हणून घेतो, राजाभाऊ म्हणून घेत नाही. याचं कारण माहितीये तुम्हाला, याचं कारण माहितीये, माझं लग्न झालं नव्हतं. अण्णा एकदा आमच्या घरी आले वडिलांना भेटायला. मला म्हटलं, काय केलंस, काय ऐकव तुझ्या काही कविता वगैरे. मी त्यावेळी लावण्या लिहिल्यात, लावण्या एक 10-12 लावण्या ऐकवल्या त्यांना. आणि मला म्हणले, अरे मला सांग, एवढ्या चांगल्या लावण्या करतोस, एवढ्या चांगल्या कविता करतोस, कुठल्या मुलीने प्रेम केलं नाही का तुझ्यावर? आता अण्णासारख्याने हा प्रश्न होता, मी थोडासा घाबरलो, पण मी उत्तर दिलं लगेच, अण्णा माझ्यावरती कुठल्याही मुलीने प्रेम केलं नाही, माझ्यावरती कुठल्याही मुलीने प्रेम केलं नाही, याला कारण माझे आई बाप. असं वाटतं गिळू का खाऊ, कारण कुठली मुलगी हाक मारताना म्हणते अहो राजा भाऊ. म्हणून मी राजा मंगसुळकर लिहितो, राजा भाऊ मंगसुळकर लिहित नाही कुठल्या कवित. परंतु सगळा कृष्णकड तुम्हाला राजा मंगसुळकर ओळखतो सत्य आहे. भाऊ, तुम्ही आताच मला सांगितलं की लावणी आणि कवितेतला फरक सांगितला. तुम्ही लावणीही लिहिला लिहिल्या म्हणतो, तर तुमची एखादी तुम्ही लिहिलेली चांगली लावणी आमच्या प्रेक्षकांसाठी. आता ऐका, तुम्ही स्वतः कवी आहात, कविता करता, ध्रुवपदामध्ये ळ हा शब्द किती अवघड आहे. तर आमचे एक मित्र बसले होते, राजाभाऊ तुम्ही गदी माळुंगरचे शिष्य म्हणता, ळ हे शेवट यायला पाहिजे सारखं, अशी लावणी रचा बघू. तर म्हटलं फुकट नाही ऐकवणार. आमचे 10-12 मित्र होते, सगळ्यांनी 1000-1000 रुपये टाकले, लावणी चांगली झाली तरच म्हणले पैसे. म्हटलं ऐका, याम राम राम रसिक मंडळी, हेळी सुरू झाला, राम राम रसिक मंडळी, या हो तरुतळी, सांज झाली काळी, चंद्र माजळी, आला रातीचा हासा घालून मेळ, मांडी ते खेळ तमाशाचा, मांडी ते खेळ तमाशाचा, गणाला दिली तुम्ही टाळी, खुल्ली माझी कळी, गालाला खळी, पडे वाटोळी, जणू गालीचा, या हित घडी बर बसा, घेतला वसा रंजनाचा, मांडीला खेळ तमाशाचा, अंगात ऐनची चोळी, अंगात ऐनची चोळी, तनू कोवळी, अंग हे जाळी, तुम्ही मनमाळी, बाण मदनाचा, आता लावू कोणता वग, इश्काचा रोग, रोग काळ जाचा, मांडीला खेळ तमाशाचा. आता पुढं अळची गंमत बघा, आता बघतोय कोण मंडळी, कोण कोण आली मंडळी, आली झाडून बामण अळी, त्याच्या पाल्यावर तेली तांबोळी, आली धनगर सनगर साळी, भोई सोनार शिंपी माळी, तिथं लोहार सुतार कोळी,
कोण देतोय मिशीला पेळे, मराठा दिसतोय शाण्णव कोळी, मी वंदन करते लवून ठेवा हो जपून भाव वेडीचा, मांडीला खेळ तमाशाचा, अशी सात कडव्याची नुसती विळवची लावणी आहे. आणि मग त्यावेळी तुम्ही तिथे एक माहोल तयार, माहोल तयार झाला आणि जिंकलं. आणि अण्णांना गदिमांना तुम्ही ऐकून, म्हणजे गदिमा तसंच ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत राजाभाऊंनी कविता केल्या गायल्या, खरंच कृष्णाकाठला खूप मोठा अभिमान आहे की राजाभाऊंसारखा माणूस आपल्या कृष्णाकाठमध्ये राहतो. अजूनही अनेक कविता गझल आपण राजाभाऊंच्याकडून ऐकणार आहोत. घेऊयात एक छोटासा ब्रेक. नगरी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत राजाभाऊ मंगसुळीकर. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. भाऊ, मी एक कवी आहे, थोड्या कविता करत असतो मुक्त छंदातल्या आणि गझल स्वरूपाच्या कविता मी केलेत, गातो ऐकतो. आता तुम्ही लावणी ऐकून दाखवलीत, पण आम्ही तसं फार कमी प्रमाणात तमाशा वगैरे पाहिलेत, पण आम्ही असं ऐकलंय की तमाशामध्ये लावणी असते, तमाशामध्ये सवाल जवाब असतात, आणि तमाशामध्ये झगडा नावाचा एक प्रकार असतो. झगडा हा नेमका प्रकार काय आहे, किंवा तशा पद्धतीचं लेखन तुमच्याकडून काही झालंय का? आहे ना, आहे लेखन आहे. की झगड्याचं वैशिष्ट्य असं असतं की एका ठिकाणी ती उभी असते, एका ठिकाणी तो उभा असतो, आणि याचा श्रेष्ठ कोण अशा रीतीने, म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल मी जो झगडा दाखवतो, माझा झगडा आहे मी लिहिला. बर, आता तो म्हणतो बघा, अगं कडक बोलणारी लहान तोंडाची घास मोठा घेऊ नको, कडक बोलणारी लहान तोंडाची घास मोठा घेऊ नको, मर्दगडी मी संत संगती माझ्या नादी लागू नको, अभंगावरी अभंग प्रीती धर्म भागवत हा आमचा, भेदभाव तो इथे न काही झेंडा फडके भक्तीचा, संतांची ती वचने सारी नित्य श्रवण मी करतो ग, तुझी असे ती हलकट भाषा लाथ मारून फिरतो ग. कोण असेल, कोण असेल हा म्हणणारा लक्षात येत नाही, पुढच्या वेळी लक्षात येईल तुम्हाला. मृदुंग म्हणती मला रंगतो संतांच्या त्या वाणीत, मृदुंग म्हणती मला रंगतो संतांच्या त्या वाणीत, लहान तोंडाची तूग ढोलकी नाचत बसते लावणीत, जी जी जी. तर ती ढोलकी म्हणते, ढेरपोट्या तू ऐक मृदुंगा फुकाच दंगा करू नको, संतांचे ते नाव घेऊन उगाच वांग भरू नको, सत्संगामध्ये राहून तरी गळ्यात खोडा मज दिसतो, सत्संगामध्ये राहून तरी गळ्यात खोडा मज दिसतो, संत उभे पण तुला बसाया घोडा का तू वापरतो, जी जी जी. काय योग्य हे तुला वाटते संत संगती राहून, अक्कल काढा घेई जरा तू अक्कल गेली वाहून, अक्कल सारी गाण टाकुनी उगाच मजला शिकवू नको, फडात माझी ऐक लावणी देते संधी चुकवू नको, जी जी राजी. परत तो म्हणतो मग, चोरा त्याच्या उलट्या बोंबा, शब्द कसे पडतात बघा, की झगडा तिला राग यायला पाहिजे. चोरा त्याच्या उलट्या बोंबा तुला पाहून पटलं ग, पतिव्रतेचे सोंग तुझे आज चांगलं वटलं ग, किती पुरुषाच्या गळ्यात पडून थपडा खाल्ल्या सांग मला, किती पुरुषाच्या गळ्यात पडून थपडा सांगा खाल्ले थपडा सांगा खाल्ले थपडा खाल्ल्या सांग मला, शिट्टी मारून जनता सांगे अजूनही बडवा तुम्ही तिला, जी जी जी. चाळा करुणी चाळ बांधून नाचवशी तू नारीला, चाळा करुणी चाळ बांधून नाचवशी तू नारीला, अभंगवाणी कशी कळावी गुळाची चव काय गाढवाला, जी जी जी. ती रागवते मुलोळके, ती काय म्हणते, चाळ बांधून नाचवते मी उगाच कामज खिजवितो, टाळ घालून गळ्यात तू मर्द गड्याला नाचवितो, चाळ का म्हणशी ऐक खुळ्यार घुंगरू त्याला म्हणत्यात. आपण त्याला चाळ का म्हणतो, तो चाळ बांधलं का म्हणतात चाळ, याचा खुलासा मी याच्यात केला, एक वेगळा अलंकारिक खुलासा. चाळ का म्हणशी ऐक खुळ्यार घुंगरू त्याला म्हणत्यात, महादेवाच्या गळ्यात मोठे घुंगरू सारे बघतात, महादेवाचा सेवक नंदी गळ्यात घुंगरू वाजवतो, नाद त्याचा ऐकून वेड्या शेतकरी हा सुखावतो,
शंकर नाचे नंदी नाचे परंपरा ही देवाची संत संगती राहून सुद्धा अक्कल नाही कवडीची ओळी मध्ये घुंगरू बांधतो चाळी समती दिसती र चाकशी अशी ओळीत असते तशी घुंगरू ओळीत बांधतात म्हणून ती म्हणते ओळी मध्ये घुंगरू बांधतो चाळी समती दिसती र त्याच कारणी चाळ म्हणून सारी लोक म्हणती रजी तर तो म्हणतो अगं शब्दांची फोड करून मी शब्द वाकवितो काय बोलावं कसं वागावं तेही तुझला शिकवितो अंधारातील आशा म्हणजे तोच तमाशा करशी ग अंधारातील आशा म्हणजे तोच तमाशा करशी ग लोकांचे ते ओढून पैसे तरी उपाशी मरशी ग जी 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 ती म्हणते बघ आता इथं कधी गंमत सुरू झाली तमाशात मी कडक बोलते जरी उपाशी असले तरी तमाशात मी कडक बोलते जरी उपाशी असले तरी कणकेचा तो खाऊन गोळा बोलतो समग तू भारी मृदुंगाला कणीच वळावं लागतं त्याशिवाय मृदुंग बोलते म्हणून ती म्हणते कणकेचा तो खाऊन गोळा बोलतो समग तू भारी संत उपाशी तू कणकेशी सांग शोभते काय तुला कसं वागावं पुस्तकातला धडा असे रे हा पहिला तुझी शिकवणी नको मला रे आहे तशी मी राहीन सवाल करतो पुढचा आता आज तुला मी हरवीन जी जी राजी तर तो म्हणतो नको आता ग उगाच झगडा तालावरती आपुले जिणे ताले का देणं नको आता ग उगाच झगडा तालावरती आपले जुने बोल बोलतो एकच आपण कशाच काढू उणे दुणे भिन्न बांधणी दोघांची परी चर्म हे एकच असते ग चामडं एकच आहे ना भिन्न बांधणी दोघांची परी चर्म एकच असते ग भिन्न रूप परी आत्मा एकच मर्म असते ग लोकरंजना जन्म तुझा परी वाट दाखवी भक्तीची राम जोशन अनंत पंजी तुझी लेकर कीर्तीची वंदन करुणी त्या दोघांना झगडा आता थांबवितो शाहीर राजा जनतेला आहे सत्य नागड बिंबवितो जी जी रजी अरे जी जी याला झगडा म्हणतात अरे वा म्हणजे लावणी पहिल्यांदा मी सवाल जवाब सुद्धा ऐकलेत पण झगडा सुरू होतो आणि झगडा कसा संपतो आज स्त्री पुरुष समानता इकडे म्हणा आणि तुमच्या या झगड्याने मृदुंग आणि ढोलकी या दोघांतला झगडा आणि शेवटी दोघांचाही एकच आणि शेवटी आत्मा सांगण्याचा कसा येत असतो तसं ती म्हणते एवढ्या छान प्रकारचं काव्य आज मला ऐकायला मिळालं आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळालं खरंच भाऊ मला अभिमान वाटतो कृष्णाकाठीत मी जन्माला आलो आणि इथं तुमची काव्य इथंच कोरलेली आहेत भाऊ तुम्ही अशा प्रकारचे अनेक कविता केल्या झगडा लिहिला आणि खूप जुनी जुनी काव्य केली तुम्ही बाहेर जाऊन कवितेबरोबर गाण्यांचे काही प्रोग्राम केले का नाही मी कवितेतले सगळे प्रकार अवलंबले म्हणजे माझे बेंगलोरला कार्यक्रम झाला म्हणजे महाराष्ट्राच्या मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा कवितेचा प्रचार आणि प्रसार करतो भाऊ बेंगलोर मध्ये तुमचा कार्यक्रम झाला त्याबद्दल आपण बोलत बेंगलोर मध्ये काय माहितीये का माझा असा तिथे कार्यक्रम झाला मी कंपनीच्या मित्रावर उभारलो होतो कंपनीचं काम होतं आणि मी सहज तिथं महाराष्ट्र मंडळात जेवायला गेलो जेवल्यानंतर ते म्हणले कोण तुम्ही कसं इतकं छान मराठी बोलता ते म्हणले राजा मुख अरे तुम्ही कवी म्हणले अहो काय आमच्याकडे कार्यक्रम द्या की मी म्हटलं एक लक्षात द्या मी इथं कंपनीच्या कामासाठी ठरवलं मी तुम्हाला काय माझी काय अपेक्षा नाही ते तुमचं काय बिल आहे ते म्हणले सांगू काय तुम्ही कर्नाटकात राहणारे मराठी भाषा जपताय मी एकच सांगतो माझी विधा काय ऐकायची तुम्हाला मी त्यांना म्हटलं पेश करतो शायरी मी अंतरीची साध घ्या पेश करतो शायरी मी अंतरीची साध घ्या काय पुस्ता भाव माझा फक्त मजाला दाद द्या फक्त मजाला दाद द्या एवढंच मागायचं असतं कलाकाराला आणि खरं तर कलाकाराचा तेच खूप मोठा सन्मान असतो कारण टाळ्या होय आणि आशीर्वाद हे कुणालाही विकत घेता येत नाही ते तुम्हाला आम्हाला मिळतात बरोबर आपलं सद्भाग्य आहे भाऊ तुमचे कवितांचे कार्यक्रम राज्यभर किती झाले असतील माझ्या मते जवळजवळ 2000 कार्यक्रम झाले आणि इथे शब्द रंगतात या नावानं मी ते कार्यक्रम करतो इथे शब्द रंगतात हा भाऊंचा एक स्पेशल कार्यक्रम आहे अजूनही आपण त्यांच्याविषयी या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत घेऊयात एक छोटासा ब्रेक नगरी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शब्दांना केवळ अर्थच असतो असं नाही, शब्दांना गती असते, शब्दांना प्रीती असते, शब्दांना भक्ती असते, शब्दांना शक्ती असते, शब्दांना सक्ती असते, शब्दांना नीती असते, आणि अशा शब्दांचे सौदागर राजाभाऊ आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतो. राजाभाऊ, मला हे विचारायला आवडेल, मी कविता करतो, परंतु कविता नेमकी कशी तयार होते? ती कविता तयार होण्यासाठी काही घडावं लागतं का? नाही, असं आहे गमत, काहींच्या बाबतीत घडावं लागतं बर, आणि काहींच्या बाबतीत न घडत सुद्धा कविता येते. कविता याचा अर्थ माहितीये का? कवी कोणाला म्हणायचं? मी तर सांगतो, मराठी भाषा ही खूप छान आहे. कवी कोणाला म्हणायचं? ज्याचं हे कवीच्या उलट असतं, हे वीक असतं, तो कवी होतो. हृदया जाणत. आता तुम्हाला साधी घटना सांगतो. डॉक्टर बिस्करांच्याकडं माझे डोळे दाखवायचे, बिस्कर अविनाश बिस्करांनी माझे डोळे दाखवायचे. तर मी बसलो होतो, सकाळची वेळ होती, आणि त्यांच्या मिसेस म्हणजे डॉक्टर बिस्कर, सोनाली बिस्कर, या स्त्रीरोग विशेषज्ञ आहेत ना. तर एक खेडेगावातली कोणीतरी बाई अशी रिक्षात उतरली, म्हातारी बाई होती, आणि तिच्यावर एक सून असेल, मुलगी असेल, पोटीशी होती, तिला कळ्या येत होत्या, आणि ती आई ग आई ग वेवळत होती. तर ती म्हातारी बाई अशी पायऱ्यावर चढताना, अगं तारा धीर धर पुरी, धीर धर, ही तुझी पहिली वाट आहे, तारास व्हायचा, ही तुझी पहिली वाट आहे. माझ्या डोक्यात पहिली वाट शब्द इतका बसला, काय यार खरोखर काय म्हातारी बोलून घेते. तर मी घरी आलो, विचार करायला, आपल्या जीवनाची पहिली वाट काय बाबा, आपल्या जीवनाची पहिली वाट काय? तर मग शब्द आकाराला आले, पहिली वाटच कवितेचं नाव. आईच्या उदरातून जेव्हा बाहेर पडलास ना, आईच्या उदरातून ते जेव्हा बाहेर पडलास ना, ती आपल्या जीवनाची पहिली वाट असते. आईच्या उदरातून तू बाहेर पडलास ना, ती आपल्या जीवनाची पहिली वाट असते. वेड्या, आपली वाट आपणच चालायची असते, आणि वाट ही चालायचीच असते. मग वाटेवर उभा का? मग वाटेवर उभा का? अरे कुणी वाट बघतो, कुणी वाट विचारतो, कुणी वाट दाखवतो, तर कुणी वाट लावतो. म्हणून वाटेवर कुणाची वाट बघायची नसते. वेड्या, आपली वाट आपणच चालायची असते. कुणी वाट झाकून चालतो, कुणी झोकून चालतो, कुणी वाकून चालतो, तू मात्र झोकात चाल. त्यातच खरी हिंमत असते. वेड्या, आपली वाट आपणच चालायची असते, आणि वाट ही चालायची असते. कुणाला वाटा तुटवतात, कुणाला वाटा बडवतात, पण काही थोडीच लोक वाटा घडवतात. पण काही थोडीच लोक वाटा घडवतात, ती आपल्यासाठी मोठी पुण्यही असते. वेड्या, आपली वाट आपणच चालायची असते, आणि वाट ही चालायची असते. पुढे कोणाच्या वाटा तुटतात, कुणाच्या वाटा लुटतात, कुणाच्या वाटा चक्क हरवतात, पण शेवटी सारेच एका वाटेवर येतात, जिथं पुढे जायला वाटच नसते. पण सारे शेवटी एकाच वाटेवर येतात की जिथं पुढे जायला वाटच नसते. वेड्या, पहिल्या वाटेवर येण्यासाठी तीच आपली वाट असते, आणि आपली वाट आपणच चालायची असते. वाट ही चालायचीच असते. वाट ही चालायचीच असते. क्या बात भाऊ, क्या बात भाऊ. आता तुम्ही सांगितलं कविता तयार होण्यासाठी घडावं लागतही आणि घडावं लागतही नाही. भाऊ, अख्ख्या महाराष्ट्रानं तुमचे कवितेतले अभंग ऐकले, आणि अभंग ही सुद्धा एक कविता आहे. अभंग म्हणजे काय? शेवटी एक लक्षात घ्या, तुकाराम मी अभंग लिहिले. तुकाराम मी काय सांगितलं? अभंगात आपण म्हणतो, पण तुकाराम काय सांगितलं? नामदेवे केले स्वप्ना माहिती, जागे सोय पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये. काय सांगितलं? कवित्व. अभंग हा कवितेचा प्रकार आहे. फक्त तुम्ही कुठल्या भावनेने लिहिता अभंग, त्याला जास्त किंमत आहे. भाऊ, तुम्ही अभंग लिहिले, एखादा अभंग आमच्या प्रेक्षकांसाठी? नाही, म्हणजे अभंगातले एक वेगळा अभंग. तुम्ही जर म्हणाल की म्हणजे कुमार गंधर्व यांनी एक वेगळी भजनाची पद्धत काढली, निर्गुणी अभंग म्हणतात त्याला, मराठीत तो प्रकार नव्हता, निर्गुणी अभंग. तो मी एक पहिला आणलेला आहे, छोटासा प्रयत्न माझा तो, तो गायचा असतो अभंग. तर त्याविषयी असेच बसलो होतो मी, यशवंतदेव कवी, यशवंत कवी नाही, कवी यशवंतदेव संगीतकार. मला म्हणले, आम्ही त्यांना बुवा म्हणतो, मला म्हणले ऐकवा काहीतरी वेगळं ऐकवा, राजाभाऊ वेगळं ऐकवा. म्हटलं जरा पेटीचा सूर, तुम्हाला भजन ऐकवतो. कुमार गंधर्व तुम्ही ऐकले असेल की कसं ते झिणी 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 अवधूता, हे जे कुमार शैली, हे भजन त्या शैली. तसं मी अभंग लिहिलाय, तो निर्गुणी भजन म्हणजे लागू दे मन सद्गुरु चरणी, लागू दे मन सद्गुरु चरणी,
जाता शरण चरण धरोनी जोडावे कर दोनी लागो रे मन सद्गुरु चरणी जीवन सागर सागर जीवन जीवन सागर सागर जीवन लाटे समते वाडे मी पण जीवन सागर सागर जीवन लाटे समते वाडे मी पण कुठवर पिशील भोगासे खारट खारट पाणी लागो रे मन सद्गुरु चरणी लागो रे मन सद्गुरु चरणी सहजची आलो मी या जगती जाताना मग कारे भीती सहजची आलो मी या जगती जाताना मग कारे भीती येणे जाणे जाणे येणे थांबव रे फिरणी लागू रे मन सद्गुरु चरणी लागू रे मन सद्गुरु चरणी लागू रे मन याला निर्गुण अभंग म्हणतात. काय अगदी चांगला अभंग तुम्ही म्हणून दाखवलात. आणि राजाभाऊ मला असं वाटतं की आज आम्ही कविता करतो किंवा माझ्यासारखे अनेक नवोदित कवी आहेत, परंतु तुम्ही म्हटलेला अभंग किंवा तुम्ही तुकारामांची आठवण करून दिली, त्यांची काव्य ही वर्षानुवर्ष जिवंत राहत आहेत. आणि आजच्या साहित्यामध्ये येणाऱ्या कवींची काव्य जर पाहिली तर तुम्हाला काय वाटतं की आजच्या नवोदितांनी नेमकं कशा पद्धतीचं लिखाण करायला पाहिजे? एक सांगू का, तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास हे तिन्ही माणसं का टिकली आहे? तुकारामाची गाथा सुद्धा आज काय एवढी प्रेमळपणे होत आहे, त्यात दोन कारण आहेत. एक, शिक्षणाचा प्रसार नव्हता त्या काळी, विद्या जी होती काही ठराविक लोकांच्याचकडे होती, अध्यात्म सुद्धा ठराविक लोकांच्याकडे होतं, त्यातून तुकारामाने बाहेर कळ वेदाचा तो अर्थ आम्हा फक्त पाहू इतरांनी त्याचा वार व्हावा असं म्हणणार तुकाराम. इतके सुंदर काय झालं माहितीये का, आमची ही पिढी तुकारामही वाचत नाही, कविता काय असते अभंग काय असते म्हणून रामदासही वाचत नाही, आम्ही श्रेष्ठ म्हणतात सगळ्यात मोठी चूक तिथं व्हायला लागली. तुकारामाचा एक मला अभंग आठवतो, तत्वज्ञान किती छान रीतीने मांडले तुकारामानं. तो म्हणतो, पाषाण देव पाषाण पायरी, पाषाण देव पाषाण पायरी, एकावर पाय ठेवून एकाची पूजा करी, म्हणजे दोन्ही दगडच आहेत ना, मग असं का? इतकं सुंदर रीतीनं सांगितलं तत्वज्ञान त्या लोकांना पटायला. साधं उदाहरण सांगतो, मला फार वाईट वाटतं आजकालच्या एका लोकांचे आयुष्य काय असतो, आयुष्य म्हणजे काय? नाही 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 तसं नाही, आमच्या आता अवधूत गुप्त काय म्हणत, आयुष्य हे चुलीवर आल्या कडईत हे बरोबर वाटतं का? हे जे जग तसं आहे का आयुष्य? आयुष्य कसं आहे हे माडुळकर फार सुंदर आहे, जग हे बंदी शाळा कुणी नये ते भला चांगला जो तो पथ चुकलेला. वाट चुकलेलीच माणसं सगळी हे सांगणार तत्वज्ञान कुठं आणि कांदे पोहे, तुम्हाला कुठलं आवडतं हे याही पिढीने ठरवावं. आणि शेवटी असं आहे, खूप चांगला सल्ला या पिढीसाठी की आपण नेमकं कशा पद्धतीचं लिखाण करतोय आणि कशा पद्धतीनं लोकांच्या समोर ते प्रेझेंट करतोय. भाऊनी चांगला सल्ला दिलाय की जग हे बंदीशाला की आयुष्य म्हणजे कांदेपोहे हा विचार नवोदित साहित्यिकांनी खरोखर करायला पाहिजे. आणि याच्यापेक्षा एक गंमत सांगतो, तुकाराम बाप माणूस होता, मी एका वृद्धाश्रमात गेलो होतो, मला एकदा फटकन विचारलं, सर एवढं तुम्ही छान बोलता, तुमची इच्छा काय आहे? आम्ही वृद्धाश्रमात आलेलो आहोत, आमच्या मुलांनी आम्हाला हाकडून दिलेलं आहे, मला सांगा. डॉक्टरची मुलं म्हणजे डॉक्टर झालेली मुलं असताना आई वृद्ध आई बाप वृद्धाश्रमात, इंजिनियर झालेल्यांची आई बाप वृद्धाश्रमात, मोठे मोठे धंदेवाल्यांची मुलं धंदा करतो आई बाप वृद्धाश्रमात, पण एखाद्या शेतकऱ्याच्या आई वडील वृद्धाश्रमात आलेत का मला सांगा? नाही. काय ही खरी गंमत आहे, शेतकऱ्याची आई वडील वृद्धाश्रमात आले पोहोचत नाही, याला कारण काय हो? जो काळ्या आईची सेवा करतो ना त्याला हे नाही जमत माझ्या आईला तोडणं. आणि खरं काव्य काळ्या आईचं, म्हणून मी त्यांना म्हणलं की तुकारामांनी खूप छान सांगितलेलं आहे की तुकाराम बाप म्हणून मी असंही म्हणतो की त्यांनी काय सांगितलं, ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न वा गुण काही ना वडी, आम्ही काय मागायचं? मी त्यांना म्हणतो तुकारामांनी छान सांगितलं, ह्याची दान दे गा देवा माझा मृत्यू छान द्यावा,
मी असं मागतो हे जी दान देगा देवा माझा मृत्यू छान द्यावा, नको इंटेन्सिव्ह रूम, नको लेकरांश्रम, नको विकलांग यायचे जिणे, नको काही कानावर ये बोलणे, दास म्हणे हो यमासे, झोपेच जाणे आमासे, हे ती दान देगा देवा माझा मृत्यू छान द्यावा हे मागतो मी, संपत्ती उंपत्ती काही नको, अरे बाबा मी मृत्यूवर प्रेम करणारा मनुष्य, मला खूप आवडतो, कारण ते सत्य सत्य सत्य, म्हणून मी म्हणतो मला सोगं सर तुम्हाला जर मृत्यू आला तर तुम्ही काय सांगाल, अरे म्हणजे येड्या मी त्याला म्हणेन मरणाचं विनंती माझी सांगून तयाने यावे, काय सांगून येऊ मरणाचं विनंती माझी सांगून तयाने यावे, एखादी ऐकून कविता मागून तयाने न्यावे, त्याला कविता ऐकवणार आहे, तू जिंकणार आहेस रे माझी जी शर्यत नाही पण माझी कविता तुला ऐकवणार, कवितेच्या रूपाने तुम्ही सांगितलं मृत्यूचं, पण भाऊ तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळात कविता गायल्यात, आज आमची पिढी तुमच्या कविता गाते, मला वाटतं अजूनही पुढच्या एक दोन पिढ्या त्यांना तुम्ही कविता सांगायला असायला पाहिजे असं मला वाटतं, तुमच्या कवितेच्या संदर्भातून थोडं इकडे आलो भाऊ, एका गंभीर प्रश्नाकडे मी येतोय, आज साहित्य संमेलनं होतात, कवितेला साहित्य संमेलनात कितपत दर्जा दिला जातो आणि जो दिला जातो तो योग्य आहे का? मुळात साहित्य संमेलनामध्ये कविता असणं त्याला माझा विरोध आहे, बर कवितेचंच 3 दिवसाचं संमेलन असावं या मताचा मी आहे, कवितेवरतीच वर्कशॉप व्हायला पाहिजे, कविता कशी करायची आणि कविता याला गुरु शिष्याचं नातं असतच नाही, गुरु शिष्याचं नातं असत नाही कवी आणि कविता करणारा असं नाही, असं संगीत असं शिकवतो असे असे तान घेतो म्हणे, चित्र असं काढायचं रंग असे भरतो सांगेल, पण तर कवीला गुरु असत नाहीये, असे शब्द टाकणं असे कविता आहे हे तुम्हाला आतलं यावं कवी जन्मावा लागतो, म्हणून रामदास स्वामीनं हातावं दुःख कवीश्वर म्हणतात, शब्दसृष्टीची ईश्वर म्हणतात त्यांना, रामदास स्वामी सांग लंगुटी लागल्यामुळे संत म्हणायला तयार नाही पण कवी ना तो मानत, याचं कारण आहे ही देन, म्हणून मी सांगतो ना वी आर ओनली इन्स्ट्रुमेंट, आपण नुसते काही हातात ते आलं ना कोणी ते लिहून घेणार वेगळं असल्याची जाणीव होते, वय वाढलं ना तशी जाणीव असं आपण कोणी असत नाही, कुठले शब्द आले काय आले, म्हणून ते तुम्हाला पहिल्यांदा म्हणतात शब्दांचे पक्षी अशी अवस्था होऊन जाते माणसाची आणि मग कळत की आपण कोणी असत नाही, म्हणजे साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलन हा एक वेगळा पाहायला पाहिजे असं ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ मंगसुळीकर यांचं मत आहे, आणि याच्यात आणखी एक गमत होत नाही, तीन दिवस कविता संमेलन, पण आजकाल कवीने काय वाटतं मी कविता लिहिलं की मी कवी झालो, पण ती लोकांच्या पर्यंत पोहोचते की नाही, तुम्हाला स्वतःला किती पोहोचली हृदयामध्ये, जसं की माऊली तुकोबा आणि रामदासांचं तुम्ही सांगितलं की त्यांच्या जिवंत काव्यातून ते आज आपल्या आपल्या सोबत आहे आणि तशा पद्धतीचं लिखाण आजच्या पिढीकडून व्हायला पाहिजे, हीच माझ्या भाऊ तुम्ही सांगितलेलं साहित्य संमेलनातलं काव्याचं स्थान आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या पर्यंत पोहोचू आणि तुम्ही दिलेले मुद्दे हे नवोदित साहित्यिकांपर्यंत पोहोचवू अजूनही आपण चर्चा करणार आहोत, घेऊयात एक छोटासा ब्रेक. यशवंत नगरी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण पाहतोय कृष्णाकाठचे माणिक मोती आणि खरं तर कृष्णाकाठच्या शिरपेचातला मानाचा तुरा म्हणजे स्वर्गीय पी डी पाटील साहेब आणि राजाभाऊंनी पी डी पाटील साहेबांच्यावरही एक कविता केलेली आहे. राजाभाऊ मी आपल्याला विनंती करतो, खरं तर आज योगायोगानं चव्हाण साहेबांचंही नाव निघलं आणि कृष्णाकाठच्या एक अग्रमाणूस म्हणून पी डी साहेबांचंही नाव निघतंय, त्यांच्यावरही तुम्ही लिखाण केलंय, तर ती कविता आमच्या प्रेक्षकांसाठी. गंमत अशी आहे, यशवंतरावांचा वसा कोणी घेतला असेल, मला राजकीय क्षेत्रात शिरायचं नाहीये पण पी डी पाटील साहेबांनी तो वसा घेतला की कुठेही प्रसिद्धी माध्यमांना जर जाता आपलं काम करत राहणं हा त्यांचा वसा होता, म्हणून मी त्यांच्यासाठी लिहिलेलं आठवतो मला यशवंताचा वसा घेऊन तसाच चालविला, यशवंताचा वसा घेऊन तसाच चालविला, या नगरीचा काया पालट तत्वच परिचय झाला, कधी न शिवला गर्व तुम्हाला आणि कुठला अधिकार, एवढे वर्ष ते हे होते नगर नगराध्यक्ष होते पण गर्व नाही अधिकार दाखवला नाही त्यांनी, कधी न शिवला गर्व तुम्हाला आणि कुठला अधिकार, असे वागणे आणि सांगणे अरे हा अफुला परिवार म्हणजे माझ्या घरच्यासारखे ते, दूरदृष्टीचा तुम्हा वारसा स्वामीचे उद्यान, यशवंतराव चव्हाण होते हे पी डी पाटील साहेब होते म्हणून झालं बरं का,
नाहीतर झालं नसतं. दूरदृष्टीचा तो तुम्हाला स्वामीचे उद्यान यशवंताची तिथे समाधी झाले तीर्थस्थान. आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिलं तीर्थ या पण कसं येतात पहिलं बंधन तिथं होतं. विचार मंथन त्याची जीवन घडवी मानवतेला नवरात्रीची नऊ रसांची व्याख्यानाची माला. व्याख्यान साहेबांनी उपदेश घेतो म्हणजे अतिशय सुंदर. हे विचारवंत माणसाशिवाय जमत नाही. उपदेशाची कठीण भाषा कर्तव्याचा दंग. कधी कोणाला उपदेश असं करा तुम्ही तसं करा काय नाही असं व्हायला पाहिजे. असं केलं तर छान दिसेल. मला साहेबांचा सहवास लाभला. पी डी पाटील साहेबांसुद्धा अतिशय मृदू बोलणं संयमी बोलणं तेव्हा त्यांना असा उपदेश नाही केला. उपदेशाची कधीन भाषा कर्तव्याचा दंग कराड नगरी जणू पंढरी तुम्ही पांडुरंग. कराड नगरी जणू पंढरी तुम्ही पांडुरंग. खरंच पांडुरंग त्यांचं नावही होतं आणि कराडचे ते पांडुरंग होते. राजाभाऊ गदिमा नादो महानोर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पी डी पाटील साहेब आदी लोकांच्या सहवासात तुम्ही राहिलात. त्यांच्यावर कविता केल्यात. पण तुमचं प्रथम दैवत तुमचे आई वडील यांच्यावर ही एक तुम्ही चांगलं काव्य केलं आणि संपूर्ण महाराष्ट्र ती कविता ऐकण्यासाठी नेहमीच आतुर असतो. मला वाटतं भाऊ ती कविता जाता जाता आमच्यासाठी. आई हे प्रत्येकालाच प्रिय असते. मी माझ्या आईबद्दल खूप सांगेन पण जेव्हा आपण कविता लिहितो तेव्हा माझ्यामध्ये तुझ्या आपल्या आईबद्दल सगळे सांगतील. पण प्रत्येकाच्या आईबद्दल काय असतं. प्रत्येकाची आई ही अशीच आई असते. प्रत्येकाची आई ही अशीच आई असते. जीवनातल्या आनंदाचे क्षण होणारी ती धागा आणि सुई असते. प्रत्येकाची आई अशीच आई असते. लहानपणी शिशू तिच्या अंगावर करतो. लहानपणी शिशू तिच्या अंगावर करतो. न्हायला घालणे ती पावडर यातच वेळ जातो. आपल्याला दूध पाजून परत कामाला लागते. आपल्याला दूध पाजून परत कामाला लागते. घाण केलेले सारे कपडे परत दूध बसते. परत आपलं रडणं मग बाहेर घेऊन जाणं चांदोबाची गोष्ट ऐकत तिच्या आजचं जेवण. त्यावेळी ती आपल्यासाठी पूर्णवेळ दाई असते. प्रत्येकाची आई अशीच आई असते. प्रत्येकाची आई अशीच असते. शाळा शिकता शिकता आपण मोठे होत जातो. शाळा शिकता शिकता आपण मोठे होत जातो. आई आज खायला हे कर ग ऑर्डर देत सुटतो. गिराकाचा संतोष हाच आमचा फायदा. हॉटेलातल्या पाठीप्रमाणे तिचाही असतो वायदा. आई आज मला नुसता पाव नको त्यावर हवे बटर. आई आज मला नुसता पाहू नको त्यावर हवे बटर. त्यावेळी मात्र आई असते प्रत्येकाची भेटर. मुले खुश राहावीत यासाठीच तिची घाई असते. मुले खुश राहावीत यासाठीच तिची घाई असते. प्रत्येकाची आई अशीच आई असते. बघता बघता आपले चार हात होतात. बघता बघता आपले चार हात होतात. हुकमाची सारीपणं आपल्याच हातात येतात. आपला संसार सुरू होतो. आपण म्हणतो राजा. क्षणात नामंजूर करतो आपल्याच आईची राजा. घर आवरून स्वयंपाक करावा. प्रत्येकाचा डबा यावा आणि माझ्या हिच्या आवडीप्रमाणे डब्यामध्ये मेनू असावा. कुणाचंही ऐकून घेणं आपल्या रक्तात नसतं. कुणाचंही ऐकून घेणं आपल्या रक्तात नसतं. राणीसाठी आईच्या बळी एवढंच स्वस्तात असतं. राणीसाठी आईचा बळी एवढंच स्वस्तात असतं. मग आम्ही आईबाप होतो. मग आम्ही आईबाप असतो. ही आमची नवलाई असते. त्यावेळी आई घरकाम करणारी बाई असते. प्रत्येकाची आई अशीच आई असते. आता बाबांचा आधार कोण पुन्हा आई दाई होते. आता बाबांचा आधार पण पुन्हा आई दाई होते. माहेर पण्यासाठी आलेल्या आपल्या बहिणीसाठी ती तिची ताई होते. आई आई रिटायर होतच नाही. आई रिटायर होतच नाही. काम करत राहते आणि एक दिवशी भोरकून उठून देवाघरी जाते. आता मात्र राणीला हे सारं झेपत नाही. आता मात्र राणीला हे सारं झेपत नाही. आईची आठवण काढल्याशिवाय त्याचा एकही दिवस जात नाही. आईची आठवण काढल्याशिवाय त्याचा एकच दिवस जात नाही. आता आईचा मोठा फोटो बाहेरच्या खोलीत असतो. आता आईचा मोठा फोटो बाहेरच्या खोलीत असतो. फोटो काची ओळ वाचून माणूस भारावून जातो. आपलं यशस्वी जीवन ही आईची पुण्यही असते. प्रत्येकाची आई ही अशीच आई असते. आई ही अशीच असते पण मुलगा कसा असतो. आई ही अशीच असते पण मुलगा कसा असतो. राणीच्या नावानं आता मनातल्या मनात बोटं मोडीत बसतो. आता डब्यात असेल तेच बोलायची सोय नाही. आता डब्यात असेल तेच बोलायची सोय नाही. तोंड दाबून बोक्याचा मार आता त्याला सहन होत नाही. वाटतं राणीला शाप द्यावा पण शब्द उठे अडकवतो. वाटतं राणीला शाप द्यावा पण शब्द उठे अडकवतो. खूप चुकलो आई. आई खूप चुकलो क्षमा कर एवढंच तो सारखा पुटपुटतो. सदोदित प्रेमाचा वर्षाव करणारी ती साई असते. प्रत्येकाची आई अशीच आई असते.
प्रत्येकाची आई अशीच आई असते, प्रत्येकाची आई अशीच आई असते. बहुतोष, तुम्ही अशा भरपूर कविता केल्यात आणि तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले. खर तर ते मी सांगत बसलो तर मला आणखीन दोन कार्यक्रम घ्यावे लागतील तुमच्या पुरस्कारांची माहिती देत बसलो तर. परंतु भाऊ, तुम्ही कृष्णाकाठचं नाव महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही मोठं केलं. खूप बरं वाटतं की तुम्ही आज आमच्या या स्टुडिओमध्ये आलात. तुम्हाला खूप मोठं आयुष्य लाभो आणि तुमच्या हातून अशाच अनेक कविता लिहिल्या जावोत आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा कृष्णाकाठचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे तर देशाच्याही बाहेर तुमच्याकडून चमकवलं जाऊ हीच सदिच्छा. आपण इथं आलात त्याबद्दल आपला आभार. धन्यवाद. धन्यवाद. नगरी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ.